सातारचा सलमान हा जो चित्रपट आहे 3 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट क्लॅशमध्ये प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती प्रभाव जो आहे पडलेला आपल्याला दिसलेलाच आहे. ऑडियन्सचा एवढा कमी रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटलेला आहे की हा चित्रपट एका आठवड्याच्या आतमध्येच कित्येक जागावरून जे आहे चित्रपटगृहांमधून निघाला आणि त्याचेच कारण हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे. तुमच्या जर शहरामध्ये हा चित्रपट चालू असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, परंतु जेवढे मी चेक केलेले आहे त्याच्यानुसार तर हा चित्रपट तर मोठमोठ्या शहरामध्ये जसं की मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी हा चित्रपट राहिलेलाच नाही आहे. या चित्रपटाची मित्रांनो कमाई तर तुम्हाला सांगण्यासारखी देखील नाही आहे. बॉक्स ऑफिस बिझनेस या साईटनुसार या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 28 लाख रुपयांची कमाई केलेली आहे. तर सिनेफ्रानुसार देखील या चित्रपटाने आपल्या पहिल्या 3 दिवसामध्ये जवळपास तेवढ्याच रेंजची जी आहे ती कमाई केलेली आहे. आता मित्रांनो सिनेफ्रा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटनुसार हा चित्रपट जो आहे हा चित्रपट 1 आठवड्यापर्यंत चित्रपटगृहांमध्ये चाललेला आहे. तर 1 आठवड्यामध्ये या चित्रपटाची कमाई जवळपास 59 लाख रुपये झालेली आहे असे त्या वेबसाईटवरती जे आहे ते दाखवत आहे. आणि IMDb.com नुसार या चित्रपटचे इस्टिमेटेड अंदाजे बजेट जे आहे 2.5 कोटी रुपये आहे. आणि जर आपण ह्या सगळ्या साईट्सचा जर विचार केला तर 2.5 कोटी रुपये बजेट असलेला चित्रपट जर 1 आठवडाच फक्त चित्रपटगृहांमध्ये चालला आणि त्याने फक्त 59 लाख रुपयांची कमाई जी आहे ती केलेली आहे तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे. तर मित्रांनो एकंदरीत चित्रपटाला स्क्रीन्स न भेटत नसल्यामुळे प्रेक्षकाचा रिस्पॉन्स न भेटत नसल्यामुळे हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप ठरलेला आहे. थँक्यू.